आठवीच्या अभ्यास शिष्यवृत्ती अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता या विषयातील क्रम या घटकामधील संख्या या उपघटकाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. यामध्ये प्रथम कोणत्या क्रियेनंतर काय करायचे हे ठरवण्यामध्ये क्रम संबंध, तर एखाद्या गोष्टीचा क्रम जाणून घेणे महत्वाचे असते. संख्यामधील क्रम जर जाणून घ्यायचा असेल तर त्या संख्येचं किंवा दिलेल्या उदाहरणाचं पूर्णपणे निरीक्षण करणे गरजेचे असते. या प्रश्न प्रकारामध्ये प्रामुख्याने संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीची पद ओळखणे, इंग्रजी वर्णमाला इत्यादी उपघटकांचा समावेश होतो. तर या प्रश्न प्रकारामध्ये क्रमाने दिलेल्या संख्या असतात. क्रमाने येणारी संख्या किंवा त्या संख्येमधील क्रम ओळखून त्यापुढे रिकाम्या जागी किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार असेल किंवा कोणती क्रमाने संख्या येणारी असेल हे लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी आपल्याला मूलभूत गणिती क्रिया, संख्याचे गुणधर्म, मूळ संख्या, संख्यावरील क्रिया इत्यादी गोष्टीचं ज्ञान असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आपल्याला पाढेपाठ असणे आवश्यक असते. तसेच वर्ग, एखाद्या संख्येचा वर्ग, वर्गमूल, संख्येचा घन, घनमूळ हे सुद्धा माहिती असणे आवश्यक असते.